शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रानं गुवाहाटीला गेलेल्या शिंदेंना आणि त्यांच्या वेगळ्या गटाला वेळी शहाणे व्हा असा इशारा दिलेला आहे. काय आहे हा इशारा बघूया आपण. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांना हा इशारा दिलेला आहे. शिवसैनिकाने ठरवलं तर कायमचे माझी व्हाल असं सामनामध्ये म्हटलेलं आहे. भाजपनंतर कचऱ्यासारखं फेकून देईल असंही सामनात त्यांनी म्हटलेलं आहे. शिंदे गटाला सामनातून हा सल्ला देण्यात आलेला आहे आणि इशाराही देण्यात आलेला आहे. बघा नेमक्या काय शब्दात म्हटलेलं आहे. भाजपनं सत्ता स्थापनेसाठी गुप्त बैठका सुरू केल्या आहेत. भाजप कुणाच्या बळावर सरकार स्थापन करू इच्छितं? शिंदे आणि त्यांच्या आमदारांना आधी मुंबईत यावं लागेल. जनतेच्या नजरेला नजर भिडवून विधानभवनाची पायरी चढावी लागेल. हे सर्व आमदार निवडणुकीला सामोरे गेले तर जनता त्यांना पराभूत करेल. हे भान असेल तर शिवसेनेचे आमदार पुन्हा स्वगृही परत येतील. आता जे भाजपवाले त्यांना जपत आहेत ते गरज संपल्यावर फेकून देतील. विधान परिषदेत जादा विजय कुणामुळे मिळाला हे आता उघड झालेलं आहे. सत्ता असली काय नसली काय शिवसेनेला फरक पडत नाही. फरक पडेल तो भाजपच्या प्रलोभनांना बळी पडलेल्यांना. शिवसैनिकांनी ठरवलं तर हे लोक कायमचे माझी होऊ शकतील. यापूर्वीचा बंडाचा इतिहास तेच सांगतो. सामनामधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या संपूर्ण गटाला वेळी शहाणे व्हा असा म्हणत इशाराही देण्यात आलेला आहे. भाजप कशा पद्धतीनं फेकून देईल असंही यात म्हटलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे